तर मलाही प्रश्न पडलाय की तू नक्की कोण आहेस, कशी आलीस तू आमच्या आयुष्यात आणि काय संबंध आहे तुझा माझ्याशी स्वराजशी, काय रहस्य आहे? नियतीचा एक भाग आहे का केवळ एक योगायोग आहे? का फक्त तुला ते पायावरचं चिन्ह दिसलं? का फक्त मी तुला स्पर्श करू शकते? तू आणि स्वराज, स्वराज आणि मी, मी आणि तू, काय धागे एकमेकात गुंतलेत? ही वीण आहे, त्याचाच अर्थ लागत नाहीये मला. सरांनी बरेच दिवस झाले रे आउटडोर शूटिंग घेतलं नाही, म्हणजे बाहेर गेल्यावर जरा मला चेंज मिळतो ना. काय म्हणत शिंदे? कोण माणूस आहे तो? अरे वॉचमॅन कुठे आहे? अरे कोण आहे ते? काय काम आहे रे? कोण पाहिजे? नाही म्हणजे भस्कर लॉजिंग बोर्डिंग असल्यासारखं किंवा पार्टीचं ऑफिस असल्यासारखं लगेच गेट उघडे म्हणून कसं काय शिरू शकतात? तुम्हाला माहिती कोणा जागा आहे? चला निघा इथून. शिंदे गेट लावून घे. चल नशेठ, लोक भारताचं नाव घेत नाहीत, काय करायचं? ए बहिरेत का काय कळत नाही का तुम्हाला काय बोलतोय? चला निघा. चला शिंदे गेट लावून घे, द्या ना आकडून द्या. चला बाहेर वा. कोण नीट बोलायचा इकडे? काय पद्धत झाली का बोलायची? ए फालतूची बडबड करू नका. भाईच जर डोकं फिरलं ना तर तुझा अवघड होईल. शांतपणे करत नाही, सोड त्याला. कोण आहे रे तू? सोड ना, तुला सांगतो. ज्या प्रॉपर्टीवर तू उभा आहे ना ती प्रॉपर्टी कोणाची माहिती का? सुपरस्टार स्वराज जोशी, त्याचा मी मॅनेजर आहे. आणि एक लक्षात ठेव भावा, आता जरी मॅनेजर असलो ना आधी तुझ्यासारखं गाव गुंडवतो. सोड भाई. मॅनेजर होता त्या दिवशी तो. जायचं ना आधीच सांगतो तुला. भाऊ पर्यंत पोहोचायचं असेल ना आधी माझ्याशी नडायचं, मग भाऊना भेटायचं. कळलं? जा रे. तुला सरांपर्यंत पोहोचायचं असेल तर आधी माझ्याशी नडायचं, नंतर मलाच भेटायचं. चल तोर फोडा याला. कोणा तुम्ही? नमस्कार. सगळं सांगणार पण ज्या कामासाठी आधी आलो ना ते तरी करू देत. ओके होणार आहे. निघा.
त्याला सोड. बस कोणीस रे तू? माझ्याच घरात घुसून माझ्या घरच्यांना मारतोस, माझ्या माणसांना मारतोस? ए तू आमच्या माणसाला मारलास आम्ही तुझ्या माणसाला मारणार, हिसाब बराबर. नीट बोलायचं आधी, नीट बोलायचं. नीटच बोलतोय. तू जो आमच्या माणसाला मारलास तर कुठे गेला तुझा हा माज? जास्त चरबी आली काय तुला? कोण माणूस तुझा? कोण काय बोलतोयस काय? मी कोणाला नाही मारलंय. नाही मारलंस? समज नाही मिळाला तुला? समज तुझा काय रे संबंध त्याच्याशी? मी लिगली बघून घेईन सगळं. माझा काय संबंध? ज्या ठिकाणी तुझं शूटिंग चालू होतं ना त्या ठिकाणी तू ज्या माणसाला मारलास तो माझा दोस्त होता. असोसिएशनच्या माणसाने तक्रार केली आहे पण मी आलोय ना ते वेगळ्याच करण्यासाठी. तू आपल्या दोस्ताला भरपाई दे. तुझी केस होत नाही ते आपण बघतो. एवढीच बुद्धी चालते ना तुझी? हा एवढी झेपे ना? मी त्याला मारलं तू मला मारणार? अरे मला मारायचं तर मला मारणार. माझ्या घरच्यांना का मारतोस? माझ्या घरच्यांना मारून त्यांना घाबरवून या वस्तू तोडून काय मिळणार आहे तुला? आणि इथनं ताबडतोब निघून जायचा? हे मांडवली करणाऱ्या भिकाऱ्यांची मी बोलत नाही. ए शान्या जास्त आगाऊपणा करतो काय? हात उचलायचा नाही ना? हात मलाही उचलता येतो आणि माझा हात उचलला ना तर मागात पडेल. ए आता जातोय पण तुझा ना हिसाब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. ए चला ए पकडा त्याला. सर सर जाऊ का? सर गेले ते. शिंदे कंट्रोल रूमला कळवा आणि बाहेर जरा चौकशी करा कोणी कोणाला काही बघितलंय वगैरे काही माहिती मिळते. हां सामान अजून पुढे जास्त हात लावू नका कोणत्याही वस्तू. ओके सर. हॅपी? सॉरी. हे सगळं तुमच्या मनासारखं घडलंय ना म्हणून आनंद झाला असेल तुम्हाला. आज जाऊन बोलूया आपण. कोण होते ते? हे बघ तू टेन्शन नको घेऊ. निदान यावेळी तरी आपण विक्टीम आहोत. अटॅक आपल्यावर झालाय त्यामुळे तू पॅनिक नको घेऊ. अज्जो अज्जो आले आले. अगं बाळा नीट बस, नीट नीट आरामात बस. मी ठीक आहे, मी ठीक आहे. काय झालं? ताप. बघ गेला ताप की आहे आज? आता जरा कमी. अज्जू काल रात्री मला काय झालं? मला काही सुधरतच नव्हतं. पळून गेल्यासारखं वाटत होत. होणार नाही तर काय? काल केवढा ताप होता तुला? काय पाहतीस? काय तिकडं?
अर्शद काही नाही बरं ठीक आहे आता तुला बरं वाटतंय ना तोंडू मी तुझ्या आवडीचं काहीतरी खायला घेऊन येते थोडं बरं वाटेल तुला थोडी तोंडाला चव पण येईल हलेच ताई मी काल रात्री खूप त्रास दिला का तुम्हाला नाही खा असं बोलतेस काही नाही चल मी फ्रेश होऊन येते नाही ठीक तू ना ठीक आहे मी ठीक तू किती अशक्त पण आलाय तुला त्रास होतोय का काही माझ्यामुळे तुम्हालाच खूप त्रास होत असेल ना माहितीये मला पण तुला माहितीये का ह्या जगात माझ्या हक्काची खूप कमी माणसं आहेत आणि तू त्यापैकी एक आहेस मी तुझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवली नाही मी कधी बोलत नाही फारस पण मला खरंच खूप लकी वाटत की तू माझी मोठी बहीण थँक्स जा तोंड धुणे शिंदे काय झालं कोणी काय सांगितलं नाही साहेब चौकशी केली व्यवस्थित कोणीच नाही बघितलं कोणीच नाही बघितलं बर ठीक आपण जाऊया डॉक्टरांकडे ओके लगेच जा शिंदे जाऊ आपण डॉक्टरांकडे जाऊ लगेच हां इन्स्पेक्टर जे गुंड आमच्या घरात घुसले होते त्यांना लवकरात लवकर अरेस्ट कर मला एक सांगा तुमची सिक्युरिटी कुठे अशोक त्या गुंडांना तुम्ही सगळ्यांनीच व्यवस्थित पाहिले तुम्ही जर त्यांचं व्यवस्थित वर्णन करू शकलात तर मी स्केच आर्टिस्टला इथं बोलवतो काय त्यांचा चेहरा समोर आला तर त्यांना पकडणं सोपं जाईल तरच त्यांचा हेतू कळेल आपल्याला त्यांचा हेतू क्लिअर होता माझ्याकडून पैसे उकळायचे आणि माझं नुकसान करायचं त्यांच्या कुठल्या तरी माणसावर मी शूटिंगमध्ये असताना रागाच्या भरात हात उचलला होता मला असोसिएशनकडनं त्याच्या बाबतीत समन झाले हे त्यांना माहिती असून सुद्धा ते घरी आले होते मला दम द्या इथे येऊन नासधूस केली त्यांनी माझ्या मुलांवर हात उगारला यांची बघा ना काय अवस्था केली त्यांनी आम्हाला खूप मनस्ताप झाला तुम्ही केस क्लिअर आहे तुम्ही कारवाई का नाही करत आहात मॅडम तेच करतो मला स्वराज जोशींसोबत एकांतात बोलायचंय सो प्लीज एक्सक्यूज अस
आता जेवढं सांगितलं तेवढंच तुम्हाला सांगायचं आहे की अजून काही त्यात ॲड करायचं नाही. आता हे जे लोक तुमच्या घरी आले होते यांना आणि अजून अशा किती जणांवर तुम्ही हात उचललात म्हणजे लिसन ऑफिसर, माझ्या घरात घुसून जर का कुणी माझ्या घरच्यांना मारहाण करत असेल तर मी गप्प नाही बसेन आणि मी जे काही केलं त्याला हात उचलणं नाही म्हणत, डिफेंड करणं म्हणतात. मला मारामारी आवडत नाही अजिबात, पण माझ्यासुद्धा संयमाला लिमिट्स. हे आधी तुम्ही रोमॅन्टिक हिरोची कामं केली आहेत, इथून पुढं तुम्हाला अँग्री यंग मॅनचे रोल मिळतील बघा. स्पष्ट बोलल काय म्हणायचं काय, तुमच्यासारख्या सुपरस्टार लोकांना सतत चर्चेत राहायला आवडतं ठाऊक आहे मला, पण बाहेर तुमच्या नावानं वेगळ्याच चर्चा रंगताय. तुमच्या बायकोला मारण्यात तुमचा हात आहे असा संशय आहे सांग. असो चला ते जाऊ द्या, डॉक्टर वैभवीना जेव्हा तुम्ही मारलं तेव्हा तर मी तिथेच होतो आणि माझ्या डोळ्यांनी पण त्या तुम्ही त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, नंतर युनियनच्या माणसाला मारलं. तुम्हाला आठवतंय तुमच्या फार्म हाऊसवर तुमचा राग अनावर झाला होता, तुम्ही तुमच्या भावालाही मारलं होतं सगळ्यांसमोर. आता ह्या सगळ्या प्रकरणाकडं पोलीस म्हणून आम्ही कसं बघायचं स्वराज? प्रत्येक वेळेला समोरच्याचीच चूक होते असं नसणार ना, म्हणजे आता सुद्धा ह्यांचीच चूक आहे, हे तुमच्या घरात घुसल्याने नासधूस केली असं झालं का? असं नाही. तिथं आग लागली ना तिथंच दूर. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये ऑफिसर, तुम्ही ना आता सगळ्या गोष्टी पर्सनली घेऊ लागला. ऑब्विसली तुमचं हेच रेप्युटेशन आहे ना तुमच्या कामाच्या ठिकाणी, बरोबर? थोडक्यात काय तर आपण दोघंही सध्या चर्चेत आहोत, पण मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करतोय आणि तुम्ही सतत कायदा हातात घेता आणि राहता राहिला प्रश्न माझा पर्सनल होण्याचा. डॉक्टर वैभवीला माझ्या डोळ्यांदेखत तुम्ही जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, लहानपणापासूनची मैत्रीण आहे ती माझी, त्यामुळे पर्सनली आणि प्रोफेशनली तुम्ही माझ्या रडारवर आहातच. असो स्केच आर्टिस्टला पाठवतो, त्याला व्यवस्थित ब्रीफ द्या, काय गुंडांचा चेहरा समोर आला तर त्यांना पकडण्यात मदत होईल. येतो. ताई काय ग, काय झालं, का रडतीयस तू एवढी मॅड सारखी बडबड केलीस ना मगाशी? एनिवेज तू आता आराम कर. अगं हो ठीक आहे, मी आता अशक्तपणा गेला नाही अजून तो, आजी आणेल खायला. पण सोना एक 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 मिनिट. हे चिन्ह हे काय तुझ्या पायावर? सोना हे तेच चिन्ह आहे ना ज्याबद्दल तू मला सांगितलं होतंस?